परंतु प्रत्यक्षामध्ये आत्ताचे जे नार्वेकर साहेब आहेत, 4 महिने 5 महिने गेलेत आणि अजून 3 महिने मागत आहेत, तर ती एक तर अकार्यक्षमता आहे किंवा ते पक्षाच्या दबावाखाली. नाही, मी नाही सांगू शकत. मी पूर्वी मी सांगू शकत होतो, पण गेल्या 5-7 वर्षात जे काही फरक झालेत सुप्रीम कोर्टात आणि एकूणच स्पीकरच्या बाबतीत बघा, व्यंकय्या नायडू सोडले भाजपचे, अत्यंत आदर्श उदाहरण आहे की ते व्हाईस प्रेसिडेंट झाल्यावर राज्यसभेचे ते अध्यक्ष झाले, त्यांनी राजीनामा दिला BJP चा आणि त्यांनी अंपायर म्हणून काम करायला सुरुवात केली. इंग्लंडमध्ये हीच प्रथा आहे. इंग्लंडमध्ये सुद्धा स्पीकर निवडून आला की राजीनामा देतो. आपल्याकडे कुठलाही स्पीकर राजीनामा देत नाही, तो पक्षाचाच सदस्य राहतो आणि अर्थातच पक्षाच्या इन्फ्लुअन्सखाली असतो. त्यामुळे प्रक्रियेला वेळ लागेल की प्रक्रिया वेळेत होईल असं वाटतं. माझ्यासारखा जर काही एफिशियंट एखादा असेल स्पीकर किंवा इलेक्शन कमिशनर, तर 2 महिन्यात संपायला पाहिजे. परंतु प्रत्यक्षामध्ये आत्ताचे जे नार्वेकर साहेब आहेत, 4 महिने 5 महिने गेलेत आणि अजून 3 महिने मागत आहेत. 7 महिने जर काही इतका क्षुल्लक निर्णय घ्यायला लागत असतील, तर ती एक तर अकार्यक्षमता आहे किंवा ते पक्षाच्या दबावाखाली आहेत. यातल्या 2 पैकी एकच कारण असू शकतं.